वारकरी पंथाचे गुरुवर्य संत निवृत्तीनाथ महाराज 700 वर्षांपूर्वी त्र्यंबकेश्वरात समाधीस्थ झाले. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या चारही लोकोत्तर भावंडात निवृत्तीनाथ सर्वात मोठे. ज्ञानदेव त्यांना गुरु मानत, त्यामुळे आषाढीच्या वारीचा पहिला मान हा निवृत्तीनाथांच्या वारीला मिळतो. वारी सुरूही होते 6 दिवस आधी. यावर्षी 20 जूनला वारी प्रस्थान ठेवणार आहे. यंदाच्या विशेष या पालखीचं महत्व म्हणजे आम्ही निवृत्तीनाथ संस्थाने नव्याने ट्रस्ट मंडळ अस्तित्वात आल्यानंतर 1 कोटीचा चांदीचा रथ यांनी त्या ठिकाणी आम्ही स्थापन केलेला आहे. आणि त्या चांदीच्या रथामधून आमची संत निवृत्तीनाथाच्या या पालखी ही पंढरपूरला जाणार आहेत. ज्ञानोबांच्या तसंच तुकोबांच्या पालखी सोहळ्याला मिळणाऱ्या शासकीय सुविधा निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्याला मिळत नाहीत. या पालखीतले वारकरी नेहमीच उपेक्षित राहतात. पालखी सोहळ्याला पुरेसं पोलीस संरक्षण आणि प्रशासनातल्या सोयी वैद्यकीय सुविधाही दुर्लक्षल्या जातात. त्यामुळे या सुविधा वारकऱ्यांना मिळाव्यात अशी मागणी करण्यात येते. तसंच राज्यातल्या सर्व वारकऱ्यांनी आपली दिंडी इथपासूनच सुरू करावी असं आवाहनही करण्यात आलंय. नाशिक जिल्ह्यामधून जे काही वारकरी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबारायाकडे जा वारकरी त्या ठिकाणी पालख्यांमध्ये समाविष्ट होतात. आम्हाला त्यांची विनम्र अशी प्रार्थना आहे का ज्ञानेश्वराचे ज्येष्ठ बंधू आदि गुरु या नात्यानं सर्व जे वारकरी त्या ठिकाणी सामील होतात तर त्यांनी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या या पालख्यामध्ये समाविष्ट व्हावे. वारी सुरू होण्याचा दिवस सोमवार असल्यानं शिवभक्त आणि वारकरी असा संगम शैवनगरीत होणार आहे. त्यामुळे ही वारी यावेळेस राज्यव्यापी करण्याचा प्रयत्न असल्याने अनोखी ठरणार आहे. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.